ते पण ते लय लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला, काय मारतात मला. आणि मग इतकं आगामोर काय आलंय 6 कोटी मराठ्याच, एवढं सोपं आहे का त्याला? तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाही, तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाही. तुमच्या राहत्या घरावर किंवा तुम्ही ज्या ठिकाणी मुक्कामी असता त्या ठिकाणी ड्रोन द्वारे ट्रेनिंग झाली आहे, तुमच्या जीवितांना धोका आहे असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही, ते काय मारतात मला. आणि मग इतकं आगामोर काय आलंय 6 कोटी मराठ्याच, एवढं सोपं आहे का त्याला? ते कोण आहे त्याला? त्याने त्या नादात पडू नये आता लफड्यात. त्या याल ते 5-7 दिवसापासून चालू आहे ती, येतंय जातंय. ते पण ते लयच लांब आहे वर, ते असं टप्प्यात येतच नाही, एका गोट्यात खाली पडतो आम्ही त्याला. मग ते लयच लांब आहे ती तिकडं, त्याने काय होणार नाही. तुम्ही मला किती बदनाम करायचा प्रयत्न केला, दहशत निर्माण करायचा प्रयत्न, मी नाही हटू शकत. मी तुम्हाला विकत घेऊ शकत नाही, तुम्ही मला घेऊ शकत नाही, तुम्ही मला मॅनेज करू शकत नाहीत, माझी निष्ठा तुम्ही कधीच विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे तुमचे हे प्रयोग असतील आता, की आता शेवटचे प्रयोग लय दिवसापासून चालू आहेत ते, व्हिडिओ बनायचे, कुठं रेकॉर्डिंग बनायच्या, काहीतरी गैरसमज समाजात पसरायचा, मला हटवायचं तिथं, कारण मी काय बाकीचे आणि होत नाही, पदानी फेदानी आता येत नाही. आणि माझा मराठा समाज मी एकजूट केल्यामुळं यांची पोटदुखी ताकद दाखवली मराठ्यांनी, ह्यावेळेस चांगल्या चांगल्याला हिसका दाखवला आहे, मराठ्याचं ताकद काय असती, विधानसभेला तर मराठी दाखवणार आहे, त्यामुळे हे प्रयोग सुरू असतील त्यांचे. कारण काही पेनं बी खरेदी करायचे ऑर्डर दिले धरून, असं बी काहीतरी कॅमेऱ्याचे पेनं, असं बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत 5-7 दिवसापासून. कारण काय आता किती झाकलं ना थांबत नाही. पण माझं म्हणणं आहे बाबा, शांत राहावा, समाजाचा विषय, दुसऱ्याच्या कुटुंबाचं वाटोळं करायला निघालात, एखादं जातीचं वाटोळं करायला निघालात, आंदोलनाचं वाटोळं करायला निघालात, आरक्षणाचं वाटोळं करायला निघालात, आपल्याला पण परिवार असतो, आपल्याला सुद्धा समाज आहे, आपले सुद्धा आंदोलन आहेत, असे अनेक प्रकार आहेत. त्यामुळं पश्चाताप करायला 1 मिनिटाचा वेळ मिळणार नाही, ही महाचूक कधीच करायची नाही. मतभेद असतात, नाराजी असतात, पण ह्या भानगडीत नाही पाडायचं. मी नाही भेद, मी माझा रस्ता क्लिअर आहे, मला काय बोलायचं आहे मी स्पष्ट बोलतो. कारण माझा खरंच सांगतो तुम्हाला, मायनस पॉईंटच ते, मी खरं बोलतो आणि ते बऱ्याच जणाला खटकतं. माझ्या पोटात कपट नाही आहे, मी निर्भीडपणानं बोलतो, म्हणून तर माझा समाज एक झाला आहे. आणि या समाजाशी टक्कर द्यायचं काम नाही करायचं कोणी कधीच, कारण मी नाही आटू शकत. तुम्ही काही केलं, ड्रोन फिरण या असलं तर लय बघितलंय मी. मी 22 वर्षापासून हे संकट झेलतोय, मी काय समजत नाही असल्या संकटाला आणि संकटाला. मी उद्या मराठ्यासाठी मरायला तयार, पण माग हटायला तयार उद्याही. आणि मी तर आता कुठं बी राहणार, आता तर आंतरवालीत मी कुठं बी राहणार आता. मी आंतरवालीवर बी फिरवायला लागले नाही, आता कोण आहे काय माहीत नाही, काय असतं आमच्या आमच्या जुटून द्यायचं, हे कोणाला नादच असेल. बाहेरचा कोणी येईन एखादा फिरीन इकडं, मग आपण संशय घेणार. मी संशयवृत्तीच नाही, मी फक्त खरं बोलतो, त्याला संशयाची जोड देते. त्यामुळं आमच्यात काहीच होणार नाही, किती ड्रोन फिरेल तरी. आम्ही वादविवाद ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात कधीच होऊ देणार नाही. नाही मिळणार ना आम्हाला, ती तक्रार केली न्याय नाही मिळणार, हे आम्ही 10 महिन्यापासून बघतो. आम्ही शांततेत आंदोलन केलं, आम्हाला झोडलं, आम्ही शांततेत काही करतो, आमच्या लाखो पोरावर गुन्हे दाखल झाले, एक मागा घेतला नाही, आणखी आम्हाला न्याय नाही मिळणार. त्याच्यामुळं आम्ही त्या मागण्या करून सुद्धा उपयोग नाही असं आम्हाला वाटतं. कारण मराठा समाजात आता असा मेसेज गेलेला आहे की आपल्याला न्याय नाही देत, आपल्याला लढूनच मिळावं लागणार. त्याच्यामुळे 10 महिने झालं लढतोय आम्ही, आणि मराठा कदरत नाही. मराठ्यांनी काय ध्यानात घेतलंय की आपण नाही म्हणत का आता बार बार कवर लढावं, कवर रोज रोजच तेच करावं. मराठ्यांनी रोज लढायचं ठरले आता रोज, कारण आपण शेती करतो, दरवर्षी पेरावं लागेल ना, काही एकदा पेरलं की लगेच ते 10 पेड राहते दरवर्षी. तसं आपल्याला सातत्यानं लढावं लागणार आहे. मी जसा या मैदानात उतरलोय, कधी जीव जाईल माहीत नाही, कधी मरण येईन हेही माहीत नाही, तरीही मी किती ताकदीनं याच्यात माझा मराठा समाजाचे लेकरं, महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय. माझा काय उद्देश आहे दुसरा? माझ्या समाजाचे गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतोय. मी त्यांच्यासाठीच लढतोय ना, त्यामुळं मी मरायला भेत नाही. त्यामुळं आम्हाला न्यायच मिळेल मागणी करून बी, त्यामुळं असं वाटत नाही. त्यामुळं मागणी आम्ही केली नाही आणि करणार बी नाही, त्याचा काही उपयोग बी होणार नाही असं इथून मागं घडलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.